एरवावी चला गोष्ट ऐकायची वेळ झाली. सगळे रेडी? एक दोन साडे माडे तीन. आज नागिण आणि धामण तुमच्याशी मैत्री करायला आलेत, पण जरा अंतर ठेवूनच ते तुमच्याशी बोलतील. हं, शेवटी ते साप आहेत. ह्या छानशा सरपटणाऱ्या प्राण्यांची माहिती वाचा, सापांपासून सुरक्षित कसं राहायचं ते शिका आणि त्यांनाही सुरक्षित राहू द्या. गोष्टीचं नाव आहे सापांशी दोस्ती, पण दुरूनच. हं, ओरिजिनल स्टोरी मेकिंग फ्रेंड्स विथ स्नेक्स बट फ्रॉम अ डिस्टन्स बाय रोहन चक्रवर्ती. मराठीत अनुवाद भाग्यश्री केंगे. चित्रांकन रोहन चक्रवर्ती. प्रकाशन प्रथम बुक्स. गोष्ट सांगितली आहे आसावरी दोशी. अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या, www.books.com. चला भेटूया ना सापांना. अण्णा चल रे, आउट कर दिला पटकन. हा आला भुवनेश्वरचा यॉर्कर. आणि मितालीने मारलाय सणसणीत स्ट्रेट ड्राईव्ह. ए थांब 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 थांब, मी आणतो बॉल. आई ग साप, ए थंगाची तुझी बॅट आण लवकर. कुठे आहे पण तो कुठे साप? हा काय, अगदी आपल्या बॉलच्या शेजारीच आहे. आणि त्याने सापाला मारायला बॅट उचलली. अण्णा जरा थांब. हे, आता हा सापच यांच्याशी बोलू लागलाय. अरे आम्हाला मारायच्या आधी आमची बाजू तर जरा ऐकून घ्या. मी नागिण, विषारी आणि देखणी. आणि मी धामण, बिनविषारी उंदीर खाणारा साप. आम्ही तुझ्याशी मैत्री करायला आलो आहोत, पण लांबूनच. हं, तुला माहीत आहे का, आम्ही साप अगदी माणसांसारखेच असतो. मुलं विचारात पडली. हो, अरे खरंच, आमच्या कितीतरी गोष्टी तुमच्यासारख्याच आहेत. आम्ही सुंदर आहोत, म्हणजेच कोण बोलतंय हे? भारतीय अजगर. आम्ही रंगीबेरंगी आहोत, हे कोण बोलतंय? मलबारी चापडा. आम्हालाही नट्टापट्टा करायला आवडतं, हा कोण बोलतोय? उडता सोनसर्प. तुमच्यातल्या काही जणांना कसं एकांतात बसून पुस्तक वाचायला आवडतं, तसाच आम्हालाही एकांत आवडतो. हो, खरं तर एरवीही धामण आणि मला एकमेकांची सोबत अजिबात आवडत नाही. आज मात्र आम्ही केवळ या पुस्तकाबद्दल बोलायला म्हणून इथे एकत्र आलो आहोत. हुश, बघा तरी आम्ही तुमच्यासाठी काय काय करतोय ते. पण आपल्यामध्ये काही फरकही आहेत, त्यामुळेच तर आम्ही साप वेगळे आहोत ना. तुम्हाला जसं ऐकू येतं ना माणसांना, तसं आम्हाला मात्र ऐकू येत नाही. मात्र आमच्या तीक्ष्ण जिभा आणि तोंडात वरच्या बाजूला असणाऱ्या जेगबसन अवयवामुळे आमचं घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असतं. पण आम्ही 10 इडल्या नाही हं पचवू शकत आणि दूधही नाही पिऊ शकत. ओफ श्या, आम्हाला आमचं खाणं मात्र खूप आवडतं. पाण घोणसाला मासे आणि बेडूक आवडतात, खापर खवल्याला गांडूळ आवडतात. आ हा हा हा, हरणटोळ आणि किंग कोब्रा इतर सापांना खातो. आमच्यापैकी बहुतेकांना घुशी आणि उंदीर खायला आवडतात. तुमचं पीक नष्ट करणाऱ्या सगळ्या किड्यांना आम्ही खाऊन टाकतो. लक्षात घ्या मुलांनो, जमिनीवर फिरत असलो तरी आम्ही साप माणसांना फार घाबरतो. अगदी उंचावरून आम्हाला बघणाऱ्या तुम्हा मुलांनाही आम्हाला स्वसंरक्षणाची गरज वाटली तरच आम्ही दंश करतो. भारतात सापडणारे बहुतेक साप हे बिनविषारी आणि निरुपद्रवी आहेत, माझ्यासारखे. होय, मात्र ही धामण आपल्या शरीरातून अगदी घाणेरडा वास सोडते. हं, अरे ती माझी स्वसंरक्षणाची यंत्रणा आहे रे बाबा. आपल्याकडे विषारी सापांच्या 4 जाती आढळतात याच्या सकट. बरोबर, भारतात दरवर्षी या सापांच्या दंशामुळे 50,000 लोक मृत्यू पावतात.
मात्र त्यातले बहुतेक दंश अपघातामुळे झालेले असतात. तुम्ही आम्हाला नीट समजून घेतलं तर हे मृत्यू सहज टाळता येतील. चला तर मग मोठ्या चार विषारी सापांना भेटूया. सॉरी हं, मला बोटं नसल्यामुळे मी गवताच्या चार काड्या वापरतोय. चार महत्त्वाचे साप. पहिला, फण्यावर 10 आकड्यासारखे चिन्ह असणारा नाग. माझा फणा आणि त्यावर असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण 10 आकड्यासारख्या चिन्हामुळे तुम्ही मला सहज ओळखू शकता. मी उत्तम प्रकारे पोहतो, मला पाण्याजवळ राहायला खूप आवडतं, मला उंदीर खूप आवडतात, शेतं, घरं, अस्वच्छ स्वयंपाकघरं किंवा धान्याची कोठारं, जिथे जिथे उंदीर असतील तिथे तिथे मला यायला आवडतं. मला कुणी त्रास दिला तर मी लगेच त्यांना चावत नाही, आधी त्यांना धोक्याची सूचना देऊन लांब ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतो, फणा उंचावतो, फुत्कारतो आणि तोंड बंद करून खोटं खोटं चावण्यासाठी फणा मारतो. पण यातलं काहीच कामी येत नसेल किंवा कुणी माझ्या अंगावर पायच ठेवला, मला पकडलं, मला इजा केली, तर मात्र दंश करण्याशिवाय मला पर्याय नसतो. माझं विष प्राणघातक ठरू शकतं. तर माझी चिन्ह काय आहेत बरं? उंचावलेला फणा म्हणजेच लांब राहा, खोटा दंश तोंड बंद केलेलं असताना, याचा अर्थ तुम्ही तात्काळ मागे जायला हवं, आणि खरा दंश ताबडतोब रुग्णवाहिका म्हणजेच काय ॲम्ब्युलन्स बोलवा. दुसरा प्रकार, फुरस. खूप लहान असल्याने लोकांना मी वाटतो निरुपद्रवी. होय, खरोखरच मी आकाराने लहान आहे, मात्र माझं विष अत्यंत जालिम असतं. मी अत्यंत चपळाईने हालचाल करून दंश करतो. मी कोरड्या आणि मोकळ्या जागेत वावरतो. माझा रंग भोवतालच्या परिसराशी मिळता जुळता असल्याने मला शोधणं अवघड असतं. त्यामुळे शेतात खेळत असताना माझ्यापासून सावध राहा. पण काळजी करू नका, मला ओळखणं तसं सोपं आहे. माझ्या पाठीवर असणाऱ्या नागमोडी नक्षीमुळे हे फुरस आहे हे तुम्ही सहज सांगू शकता. दंश करण्याआधी मी तुम्हाला पूर्वसूचना देतो. आधी मी जिलबीसारखं वेटोळं करून फक्त फुत्कारतो. माझे खवले एकमेकांवर घासून सुताराच्या करवतीसारखा आवाज करतो. म्हणून तर इंग्रजीत मला सॉ स्केल्ड वायपर म्हणतात ना. फुस, याचा अर्थ तुम्ही हात लावायला जाल मला, मात्र मी काही जिलबी नाही आहे. दंश बघा, तरी आधी सांगितलं होतं ना तुम्हाला. तिसरा प्रकार, मण्यार. नमस्ते, सापांमध्ये मी सर्वात गरीब असलो तरी माझं विष मात्र आहे प्राणघातक, कारण भारतात आढळणाऱ्या सापांपैकी माझं विष अत्यंत जालिम आहे, नंबर 1 आहे मी. माझ्या काळ्या कातडीवर असणाऱ्या बारीक पांढऱ्या पट्ट्यांमुळे तुम्ही मला सहज ओळखू शकाल. माझ्यासारखाच दिसणारा कवड्या हा मात्र बिनविषारी साप आहे, मात्र तरीसुद्धा आम्हा सर्वांपासून लांबच राहिलेलं बरं. मी रात्रीच्या वेळी इतर साप, उंदीर आणि पालींच्या शोधात बाहेर पडतो. अंगणात मच्छरदाणी न लावता जमिनीवर झोपलेल्या लोकांच्या जवळ मी सरपटत जातो. झोपेत त्यांची हालचाल झाली, ते कुशीवर वळले की स्वसंरक्षणार्थ मी त्यांना दंश करतो. बाप रे, आजवरचं सर्वात वाईट गजराचं घड्याळ म्हणजे हा मण्यार. चौथा प्रकार, घोणस. मोठ्या चार सापांपैकी मी सर्वात चिडखोर आहे. मला एकांत अतिशय प्रिय असतो. मला कुणी त्रास दिला तर मग मात्र मी खूप चिडतो. बहुतेकदा मला बिनविषारी असलेले मांडूळ आणि अजगर समजून हाताळलं जातं आणि तीच मोठी अगदी जीवावर बेतणारी चूक ठरते. लक्षात ठेवा, एखाद्या सापाच्या पाठीवर साखळीसारखे आकार दिसले तर तो मीच आहे असं समजा. हा अजगर आहे, दूर जा. हा मांडूळ आहे, दूर जा. आणि हा मी आहे, मागे फिरा आणि सरळ घरी जा. माझ्या भक्ष्याची वाट बघत मी झुडपात किंवा वाळक्या पाल्यापाचोळ्या दडून बसतो. अंधारात विजेरी म्हणजेच बॅटरी न घेता चालणाऱ्या लोकांसाठी हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं.
त्यामुळे अशा सापाला टाळलेलंच बरं, नाही का? नाहीतरी तुम्हा मुलांना असल्या म्हाताऱ्या कुरकूर करणाऱ्या काका लोकांबरोबर वेळ घालवायला कुठे आवडतं? आता मुलगी म्हणतीये, नाही हो, तुम्ही सगळे साप आम्हाला वाटतात तितके वाईट नाही आहात, उलट तुमच्यापासून लांब राहिलं तर तुम्ही सगळेच छान आहात. आता मुलगा विचारतोय, पण सापांपासून सुरक्षित अंतर ठेवायचं तरी कसं? आता साप उत्तर देतोय, बघा, आम्हाला टाळणं सहज शक्य आहे, मात्र त्यासाठी तुम्हाला विशिष्ट खबरदारी घेतली पाहिजे. मोकळ्या शेतात किंवा माळ रानावर तुमचे हातपाय कुठे ठेवत आहेत यावर लक्ष ठेवा. लांब काठीच्या सहाय्याने चाचपून पाहिलं तर आम्ही तिथे आहोत की नाही हे लगेच समजेल. रात्री बाहेर जाताना अगदी घराच्या कितीही जवळचं अंतर असलं तरी कायम विजेरी म्हणजेच टॉर्चचा वापर करा. तुमच्या रोजच्या पायवाटेवर पालापाचोळा असेल तर पंजासारख्या लोखंडी सळ्या असणाऱ्या झाडूने वाट स्वच्छ करा. उंदीर होऊ नयेत म्हणून तुमचं घर, स्वयंपाकघर आणि साठवणीची खोली वेळोवेळी स्वच्छ करत राहा. अंगणात किंवा जमिनीवर झोपताना आपल्या भोवती नीट खोचलेल्या मच्छरदाणीचे सुरक्षित आवरण असू द्या. यामुळे चार फायदे मिळतील: डास चावणार नाहीत, विंचवाचा डंख लागणार नाही, मण्यार दंश करणार नाही आणि तुम्ही सकाळपर्यंत मस्त घोरत झोपू शकाल. अशा सगळ्या खबरदाऱ्या घेतल्यामुळे सर्पदंशाच्या दुर्घटना क्वचितच घडतात, मात्र त्या घडल्याच तर या गोष्टी लक्षात ठेवा. साप चावलेल्या व्यक्तीला मांत्रिक किंवा गारुड्याकडे न्यायचं नाही. जखम किंवा त्यातून येणारं रक्त तोंडाने ओढायचं नाही. जखम कापून उघडी करायची नाही. जखमेभोवती पट्टी बांधायची नाही. जखम जाळायची नाही. वनौषधींचा लेप लावायचा नाही. मग काय करायचं? अहो, जिथे दंश झालाय तो हात किंवा पाय अजिबात हलवायचा नाही. जिथे सर्प विष विरोधी औषध आणि तात्काळ सेवा उपलब्ध असेल अशा जवळच्या रुग्णालयात रुग्णाला ताबडतोब हलवायचं. आता ती मुलगी म्हणतीये, मला खात्री आहे ही वेळच येणार नाही, कारण तुम्ही किती छान आहात. निसर्गात आणि आमच्या आयुष्यातही किती महत्त्वाचा सहभाग आहे तुमचा. खूप खूप धन्यवाद. आता मुलगा म्हणतोय, प्रत्येक जेवणानंतर मी माझ्या आईला स्वयंपाकघर स्वच्छ करायला मदत करायचं लक्षात ठेवीन, म्हणजे खरकटं खायला उंदीर माझ्या घरी येणार नाहीत. आणि मुलगी काय म्हणतेय, मी आईबाबांना ताबडतोब विजेरी आणायची आठवण करते, म्हणजे दररोज संध्याकाळी ते सुरक्षित घरी येतील. आणि दुसरा मुलगा काय म्हणतो माहिती आहे, मी माझ्या काकाला झोपण्याआधी बाजूने मच्छरदाणी लावायला सांगेन, त्याला अंगणात झोपायला खूप आवडतं आणि आपल्या घोरण्याने अख्ख्या गावाला जागं ठेवायलाही. आता साप म्हणतायत, वा मुलांना शाब्बास. हां, मात्र वाटीभर दहीभात खाऊन ढेकर देता देता आजूबाजूच्या शेतांमधले उंदीर खाल्ल्याबद्दल आमचेही आभार मानायला विसरू नका. हां. मुलांनो, तुम्ही कधी मद्रास क्रोकोडाईल बँकला भेट दिली आहे? हे खास सरपटणाऱ्या प्राण्यांसाठीचं प्राणी संग्रहालय आहे. ही बँक सरपटणाऱ्या प्राण्यांच्या संवर्धनाचं काम करते. सापांचं संवर्धन आणि सर्पदंश शमन हा त्यांचा एक प्रकल्प आहे. त्याद्वारे विषारी साप ओळखणे, त्यांच्यापासून दूर राहणे, विषावरची औषधं ह्याबाबत लोकांना जागृत करण्याचं काम चालतं. सर्पदंश आणि क्रोकोडाईल बँकेविषयी अधिक माहिती हवी असल्यास www.madraskrocodilebank.org या वेबसाईटला जरूर भेट द्या. गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना? मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.